नमस्कार आणि वेलकम टू स्वर किचन आज आपण बघणार आहोत अगदी तोंडात टाकलं की विरघळेल अशी दहीवड्याची रेसिपी काही विशेष टिप्ससोबत ज्यामुळे तुमचा दहीवडा हा कधीच बिघडणार नाही हा व्हिडिओ आवडला तर प्लीज याला फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण दहीवड्याची रेसिपी स्टार्ट करूयात सगळ्यात पहिले एका भांड्यामध्ये चार ते पाच टेबल स्पून मी ताजं फ्रेश दही घेणार आहे बाहेरचं दही आहे तर थोडंसं घट्ट असतं त्यामुळे त्याचं टेक्स्चर आणि चव पण खूप छान लागते पण घरी लावलेलं दही असेल तरी पण चालेल फक्त एवढी काळजी घेत की दही फ्रेश असलं पाहिजे त्यानंतर या दह्यामध्ये मी ॲड करणारे दोन स्पून साखर आणि चवीप्रमाणे मीठ या दह्यामध्ये साखरेची चव ही तोंड भरून लागली पाहिजे त्यामुळे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या टेस्टप्रमाणे ॲडजस्ट करू शकता आता थोडी साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे दही छान मिक्स करून आहे आणि हे बघा आता साखर विरगळी आहे द्यामध्ये आणि थोडेसे गोळे दह्यामध्ये राहतात तर ते पण काढून टाकण्यासाठी आणि आपलं दही हे एकदम एकजीव माऊ माऊ नरम टेक्स्चर व्हावं यासाठी मी त्याला एका मोठ्या छिद्राच्या गाळणीमधून पटकन गाळून घेणार आहे आणि हे बघा आता इतकं छान माऊ मऊ टेक्स्चर झालेलं आहे दह्याचं हे घ दही थोडंसं जास्त घट्ट वाटतंय त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि दही हे थंड राहावं यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे त्यानंतर दहीवड्यावर धणे आणि जिऱ्याच्या पुडीचं चा खूप छान फ्लेवर लागतो त्यामुळे मी एक चमचा धणे आणि एक चमचा जिरे हे ड्राय रोस्ट करून घेणार आहे एका एक तव्यावर आणि त्याची पूड करून ठेवणार आहे आता आपण बघूयात वड्याची रेसिपी तर चार तास अगोदर एक वाटी उडदाची डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतली होती त्याला तीन चार वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि मग दोन ग्लास पाणी टाकून त्यामध्ये झाकण लावून ही डाळ मी बाजूला ठेवून दिली होती आता चार तासानंतर उघडून बघितलं तर हे बघा छानपैकी डाळ ही भिजलेली आहे चार तास पुरेशी आहेत डाळ भिजण्यासाठी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याचं पूर्ण पाणी काढून घेऊन मी डाळ टाकते आहे आणि ही उडदाची डाळ फिरवली जाईल इतकंच पाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे बिलकुल जास्त पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं नाही आहे आता मिक्सरमधून डाळ फिरवून घेतल्यानंतर हे बघा अशी स्मूथ अशी पेस्ट या पिठाची झालेली आहे आणि थिकनेस बघा एकदम थिक असं हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी हे पीठ काढून घेते आता यामध्ये मी ॲड करणारे चवीप्रमाणे मीठ आणि दोन तीन चुटकी हिंग आता आपल्याला ह्या पिठाला एकतर हाताने किंवा काटे चमच्याने किंवा विस्कनी एकाच डायरेक्शननी व्यवस्थित दोन मिनटं फेटून आहे ह्यामुळे काय होतं या पिठामध्ये हवेचे छोटे चुट छोटे बबल्स तयार होतात आणि ह्याचं टेक्स्चर एकदम लाईट आणि फ्लफी होतं आता फेटून झालं की ह्यामध्ये मी आता ॲड करणार आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा खोबरं ओलं असेल तरी पण चालेल हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही स्टेप तुम्ही नाही केली तरी चालेल फक्त जिरे घातले तरी पण चालतील पण आपण जेव्हा दहीवडा खायला घेऊ तेव्हा एकेका गोष्टीची चव मध्ये मध्ये खूप छान लागते आता हे सगळे पदार्थ मी पिठामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे आपलं वड्याचं बॅटर आता तयार आहे या बॅटरनी तुम्ही फक्त वडे बनवून त्याला इडलीच्या चटणीसोबत पण सर्व करू शकता किंवा मग सांबर बनवून वडा सांबर देखील याचा बनवू शकतो आता हे वडे तळल्यानंतर आपल्याला एका पाण्यात टाकायचे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलंय त्यामध्ये मी हिंग आणि मीठ टाकून ते छान हलवून घेणार आहे वडे टाकताना उडदाचं पीठ हे आपल्या हाताला चिटकून आहे त्यासाठी एका वाटीमध्ये मी साधं पाणी घेतलंय आणि कढईमध्ये मी तेल टाकायला ठेवलं होतं तेल आपल्याला खूप जास्ती तापवायचं नाही आहे लो टू मिडियम फ्लेमच्या मध्ये आपल्याला गॅस ठेवून त्या टेम्परेचरचं तेल आपल्याला हवं आहे आता पहिले वाटीतल्या पाण्यामध्ये हात बुडवून मी वडे टाकणार आहे तर पाची बोटांनी वडे सोडायचे आहेत तुम्ही चमचाचा वापर केला तरी पण चालेल पण आपल्याला वड्यांचा आकार गोल पाहिजे त्यामुळे मी हातानेच वडे टाकणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट परत एकदा लक्षात ठेवा की तेल खूप जास्ती तापलेलं नको आहे आपल्याला आणि वडे सोडताना शक्यतो कढईमध्ये कॉर्नरनी वडे सोडा त्यामुळे तेल उडणार नाही गॅस खराब होणार नाही चटका पण बसणार नाही माझं पॅन हे छोटं असल्यामुळे एका घाण्यामध्ये सात आठच वडे बसले तुमच्याकडे कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये तळा दोन घाण्यांमध्ये सगळे वडे हे तुमचे तळून होतील आणि आता हे बघा कसे छान सोनेरी रंगाचे वडे आपले झालेले आहेत खूप आपल्याला चॉकलेटी कलर येईपर्यंत नाही तळायचे कारण की दहीवड्याचा रंग हा एकदम क्रीम कलरचाच छान वाटतो आणि मंद आचेवर वडे तळल्यामुळे आतपर्यंत वडे छान होतात हे उडदाचं पीठ अजिबात कच्चं वगैरे काही मध्ये राहत नाही पण एक खबरदारी अशी घ्यायची आहे की कंटिन्यू वडे तळताना आपल्याला हलवत राहायचे आहेत हे बघा मी जसं दाखवती चमच्यांनी त्यामुळे सगळ्या डिरेक्शननी छान हीट मिळून वडे एकदम मस्त तळले जातात हे बघा आता साधारण असं डार्क सोनेरी कलर आला वड्यांना की एका एक कागदावर टिश्यू पेपरवर किंवा न्यूजपेपरवर आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत त्यामुळे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जातं आणि हे, हे बघा कसे छान गोलाकार असे आपले वडे तयार आहेत आणि खूप क्रंची झाले आहेत वडे एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते आजपर्यंत असे मस्त जाळीदार वडे आपले तयार झालेले आहेत हे वडे असेच खायला पण खूप छान लागतात इडली चटणी करूनसुद्धा खूप सुंदर लागतात आता हे तळलेले वडे मी आपण हिंग आणि मीठ कालवलेल्या पाण्यामध्ये टाकणारे आणि याला पंधरा मिनटं असाच राहू देणारे आणि मध्ये मध्ये चमच्याने या वड्यांना हलवत रहा नाहीतर जो पार्ट या वड्याचा पाण्यामध्ये बुडाला नाही आहे तो ड्रायच राहील यामुळे मध्ये मध्ये वड्यांना हलवत रहा आता पंधरा मिनटांनंतर एक वडा दोन हातांमध्ये घ्यायचा आहे आणि याला हलकं अलगद असं प्रेस करून यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आता हे दही वडे एकदम रसरशीत असे होण्यासाठी मी काय करते की हे पाण्यातून काढलेले वडे आपण तयार केलेल्या दह्यामध्ये ठेवून त्याला पूर्ण साईडनी दह्याने कोट करून घेते आणि परत एक पंधरा मिनटं असंच राहू देते त्यामुळे जे दही आहे ते वड्यांच्या मध्येपर्यंत जातं आणि हे वडे खूप टेस्टी लागतात पण तुम्ही डिरेक्टली हे पाण्यातनं दाबून काढलेले वडे प्लेटमध्ये ठेवून त्यावर दही टाकून असं पण सर्व करू शकता आता हे वडे एका प्लेटमध्ये मी सर्व केलेले आहेत यावर मी टाकणारे आपण फ्रेश तयार केलेलं धने आणि जिऱ्याची पूड लाल तिखट खजूर आणि चिंचेची चटणी तुमच्याकडे पुदिन्याची चटणी असेल ती टाकली तरी पण याची खूप छान चव लागते आणि यावर शेवटी भुरभुरणार आहे कोथिंबीर हे बघा अतिशय मऊ मऊ आणि तोंडात टाकलं की विरगतील असे आपले दहीवडे तयार आहे मी तुम्हाला एक दहीवडा चमच्याने कापून दाखवते हा व्हिडिओ आवडला तर प्लीज याला लाईक करा फेसबुक आणि व्हॉट्सअपवर शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय